माथाडी कामगारांचे प्रश्न महिन्याभरात सोडवावेत, नाहीतर कामगार उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं कामगार उपायुक्तांना देण्यात आला आहे. माथाडी कामगारांच्या संदर्भात कोणतेही प्रश्न निर्माण झाले असल्यास त्याला त्यात तात्काळ हस्तक्षेप करून तो प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माथाडी कायद्यानं माथाडी मंडळ टाकलेले आहे. परंतु असं होताना दिसून येत नाहीये. माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज कामगार उपायुक्त कार्यालयासमोर माथाडी कामगार संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनात माथाडी कामगारांचे प्रश्न एका महिन्यात सोडवले नाहीत तर कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या निदर्शनात देविदास कीर्तीशाही, छगन गवळी, प्रवीण सरकटे, अली खान, जगन भोजने, उत्तम नरवडे, शेख अक्रम, भरत गायकवाड, कमलेश शेजूळ, ज्ञानेश्वर वाडेकर, गयाबाई साळवे यांच्यासह माथाडी कामगारांची उपस्थिती होती. ते निवेदन माथाडी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, कामगार उपायुक्त आहेत, यांच्या मार्फत त्यांना पाठवलेलं आहे. आमची विनंती माथाडी मंडळाच्या अध्यक्षांना एवढी आहे की जर तुमच्या कायद्याच्या चौकटीमधले प्रश्न जर तुम्ही सोडवले नाहीत तर पुढच्या महिन्याभरामध्ये हे प्रश्न सोडले गेले नाहीत तर तुमच्या दारामध्ये येऊन बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही करू.